To watch Marathi films and shows, download Shimaru Me app. त्या मुलीसाठी कपडे आणत होते. अनेक रंगी पिसाऱ्यांच्या मौशार दुलैत आमचं आयुष्य विसावलं होत. निसर्गाच्या कुशीतच गेलं होतं तिचं लहानपण, त्यामुळे वृक्षवल्ली आपले सगळे सोयरे आहेत हे तिला समजवलं तेव्हा चटकन समजली ती.
हिंडलं होतं ते तिच्या मनात की एका हिवाळ्यात थंडीत गारठलीच ती पूर. या निसर्गाच्या जवळ गेलं की माणसाचं मन ईश्वरासारखं होतं. आपल्याकडे जे आहे ना ते भरभरून द्यावंस वाटतं. या निसर्गाकडून शिकण्यासारखं भरपूर भरपूर आहे ग, त्याचीच काटछाट करायची. साहेब, अडाणी माणूस आहे मी, मला लय नाही समजत, पर एक गोष्ट वाटते माझ्या मनाला. मोराचा पिसारा असतो ना, तशी ही वंदराई म्हणजे धरणी मातेचा पिसाराच. डौलदार रंगदार आणि तोच छाटायचा. पाप आयो पाप, मोराचा पिसारा छाटला तर त्याचा डौल राहील का? त्या धरणी मातेचा डौल छाटणाऱ्याला आता काय म्हणावं? काही म्हणायचं नाही, असा तोप द्यायचा की झाडाला काय पानाला हात लावताना सुद्धा हात थरथरले पाहिजे. लक्षात ठेव, मोर हा राष्ट्रीय पक्षी आहे, त्याचं पंख उपटणं म्हणजे राष्ट्रीय गुन्हा आहे. आणि हा महादेव म्हणाला तसं आपले माऊलींचे पंख म्हणजे झाड. अरे त्याला कोणी नुसता हात जरी लावला ना तर त्याचे हात छाटले पाहिजेत. तिला ते उमजलं होतं. त्या भाऊ निष्पाप मनात कदाचित कदाचित एक दुःख दडलेलं असेल असं मला वाटत होत. ती मुकी होती, बधीर होती, तिलाही भरभरून बोलायचं असेल पण वाचा नाही.
आणि अचानक हसू फुटलं तिच्या चेहऱ्यावर, माझ्या प्रेमाची ती पावतीच होती. आणि काका तुम्ही मला वेड्यात काढाल, पण आता दोघींशी ती झाडं होळी खेळली, रंग परसले. मनाला ती फार जपायची. मुकबधीर ती भाबडी पोर माझ्या मनाला हसरं ठेवायला स्वतःची हसव गिळायची. नवीन मराठी चित्रपटांसाठी डाउनलोड करा शेमारू मी ॲप.